कसबा बावडा इथल्या छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यानं आणि तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्यानं ऊस उत्पादकांना एफआरपी प्रमाण बिलं दिली नसल्यानं या कारखान्यांना गाळप परवाने देऊ नका अशी मागणी शेतकरी संघटनेनं केली आहे प्रादेशिक साखर उपसंचालकांना या मागणीचं निवेदन देण्यात आलंय कोरोना संकट काळात शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे त्यातच छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना आणि तातासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना या कारखान्यांनी शेतकऱ्यांना गाळप झालेल्या ऊसाची बिलं दिलेली नाहीत शेतकरी संघटनेचि जिल्हाध्यक्ष अॅडव्होक माणिक शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं या संदर्भात प्रादेशिक साखर उपसंचालक डॉक्टर एस एन जाधव यांची भेट घेतली छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यानं दोन हजार सतरा अठरा सालच्या हंगामात शेतकऱ्यांना प्रति प्रतिटन एकोणतीसशे रुपये देणं बंधनकारक होतं मात्र कारखान्यानं तीस नोव्हेंबर दोन हजार सतरानंतर गाळप झालेल्या ऊसाला सव्वीसशे त्र्याण्णव रुपयेच दिलेत तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्यानं दोन हजार एकोणीस वीस या गळित हंगामात गाळप झालेल्या ऊसाची पहिली उचल अनेक शेतकऱ्यांना दिलेली नाही या कारखान्यांनी ऊस उत्पादकांना पीनुसार रक्कम दिली नसल्यानं या दोन्ही कारखान्यांना गाळप परवाना देऊ नये अशी मागणी शेतकरी संघटनेनं केली आहे गाळप परवाना दिल्यास प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयात ठिय्या आंदोलन करू असा इशारा संघटनेनं दिला डॉक्टर एस एन जाधव यांना याबाबत निवेदन देण्यात आलं यावेळी उत्तम पाटील धनाजी चौगुले के बी खुटाळ विनोद कुसाळे बाबासाहेब गोसावी श्रीकांत जाधव धनाजी चौगुले आदी उपस्थित होते